गुड मॉर्निंग गर्ल्स, टुडे इज थर्सडे, टुडे इज डेट इज 22 अप्रैल 2021। टुडे वी लर्न इंग्लिश सब्जेक्ट। इन इंग्लिश सब्जेक्ट्स वी लर्न टुडेज इन्फॉर्मेशन युअरसेल्फ, म्हणजे तुमची ओळख तुम्ही इंग्रजीतून सांगायची आहे। मराठीतून जेव्हा तुमची ओळख तुम्हाला पहिलीत असताना किंवा बालवाडीमध्ये असताना शिक्षिका विचारायच्या, दुसरीमध्ये तुम्ही मराठीतून पटपट पटपट सांगत होतात की माझे संपूर्ण नाव, मी इथे राहते, मी इतके वर्षाचे आहे, माझ्या शाळेचे नाव हे आहे, माझ्या शहराचे नाव हे आहे। पण हीच माहिती आता आपण आज इंग्लिशमधून शिकणार आहोत या व्हिडिओच्याद्वारे। तुमच्याबद्दल थोडीशी माहिती इंग्रजीमधून सांगा असं जर कुणी तुम्हाला विचारलं तर तुमच्याबद्दल किमान 10 वाक्य तरी इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलता आली पाहिजेत, किंवा तुमच्याबद्दलची माहिती कमीत कमी 10 वाक्यामध्ये तरी तुम्ही सांगितली पाहिजे। कारण आता पुढच्या वर्षी तुम्ही 5वीला गेलात किंवा तर त्यावेळेला किंवा 1 ते 4 पर्यंतसुद्धा कुणी माहिती विचारली तर आपल्याला आपली स्वतःची माहिती ही इंग्लिशमध्ये सांगता आली पाहिजे। तर आता पहा, तर यातून माझी ओळख इंग्रजीतून तुम्ही तुमच्याबद्दल काय माहिती सांगणार आहात। तर सर्वप्रथम बघा, हाय, हॅलो, आय एम डॅश डॅश, इथं तुमचं नाव लिहायचं, आय एम डॅश डॅश इयर्स ओल्ड, तुम्ही किती वर्षाचे आहात ते इथे सांगायचे। आय एम इन डॅश डॅश स्टँडर्ड, तुम्ही कितव्या वर्गात शिकता। त्यानंतर माय स्कूल नेम इज जिजामाता विद्यामंदिर बार्शी, तुमच्या शाळेचं नाव। माय सिटी नेम इज बार्शी, माझ्या शहराचे नाव बार्शी। माय तहसील नेम इज बार्शी, माझ्या तालुक्याचे नावसुद्धा बार्शी आहे। माय डिस्ट्रिक्ट नेम इज सोलापूर, माझ्या जिल्ह्याचे नाव सोलापूर आहे। माय स्टेट नेम इज महाराष्ट्र, माझ्या राज्याचे नाव महाराष्ट्र आहे। माय कंट्री नेम इज इंडिया, माझ्या देशाचे नाव भारत आहे। माय मदर्स नेम इज डॅश डॅश, इथे तुमच्या आईचं नाव लिहा। माय फादर्स नेम इज डॅश डॅश, इथे तुमच्या पप्पांचे नाव लिहा। आय हॅव डॅश डॅश ब्रदर्स, ब्रदर म्हणजे तुम्हाला किती भाऊ आहेत, एक आहे, एक भाऊ असेल तर ब्रदर, एकपेक्षा जास्त असेल तर ब्रदर्स। नंतर दोन भाऊ आहेत, तीन भाऊ आहेत, एक भाऊ आहे, हे इथे लिहायचं। आय हॅव डॅश डॅश सिस्टर्स, त्याचप्रमाणे बहीण पण, तुम्हाला किती बहिणी आहेत, एक आहे, दोन आहेत, ते इथं लिहायचं। त्यानंतर पुढे बघा, माय ब्रदर्स नेम इज, माझ्या भावाचे नाव काय आहे, तुमच्या भावाचे नाव काय आहे, ते इथे लिहायचं। माय सिस्टर्स नेम इज, तुमच्या बहिणीचे नाव। नंतर आय हॅव मेनी फ्रेंड्स, मला खूप मैत्रिणी आहेत। माय बेस्ट फ्रेंड नेम इज, इथे तुमच्या आवडत्या मैत्रिणीचं नाव लिहायचं। आय हॅव वॉन्ट्स टू बिकम, म्हणजे मी मोठी झाल्यावर कोण होणार, ते इथं लिहायचं। सर्वसाधारणपणे अशी 10 वाक्य तरी तुम्हाला स्वतःबद्दल सांगता आली पाहिजेत। मग यामध्ये तुम्ही आणखीन स्वतः मनाचे वाक्यसुद्धा ॲड करू शकता। माय ग्रँडफादर्स नेम इज, किंवा माय ग्रँडमदर्स नेम इज, माय नेबर्स नेम इज, म्हणजे तुमच्या शेजारी कोण राहतं, माय टीचर्स नेम इज, माय हेड टीचर्स नेम इज, माय फेवरेट टीचर्स नेम इज, नंतर माय फेवरेट डिश इज, माय फेवरेट स्वीट डिश इज, माय फेवरेट डिश इज गुलाबजामुन, माय फेवरेट डिश इज पाणीपुरी, म्हणजे जे काय तुम्हाला आणखीन काही वाक्य मनाने सुद्धा यात ॲड करता येतील। पण स्वतःबद्दलची माहिती ही किमान 10 वाक्यात तरी सांगता आली पाहिजे। आता तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा, ह्याचे उच्चार समजून घ्यायचे, ह्याचे स्पेलिंग बघायचे आणि हे व्यवस्थित एकाखाली एक सुंदर अक्षरामध्ये वहीत लिहून काढायचं, ह्याचा फोटो मला टाकायचा आणि हे पाठ करायचा, ह्याचा व्हिडिओ तयार करायचा, मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा ताई दादा ह्यांच्याजवळ हा व्हिडिओ बोलून दाखवायचा, पाठ करायचा आणि मग व्हिडिओ तयार करायचा आणि मला पाठवायचा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, बाय गर्ल्स, अँड सेंड मी अ फोटो इन गुड हँडरायटिंग्स अँड व्हिडिओ।